दिवस भारताला स्वतंत्र दिन आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप दिवसांनी लॉकडाऊन उघडलेला आहे, त्या अनुषंगाने ऑफिस सुट्टी आणि बाकी मित्रांना पण आज मोकळा वेळ आहे. आणि म्हणूनच आम्ही सगळेजण आज निसर्गाच्या सान्निध्यात म्हणजेच नळदुर्ग दिशेने निघालो आहोत. नळदुर्ग ते पावसाळ्यात जाणं एक खरंच आनंददायक गोष्ट असते. आणि त्याचा आनंद अशा या मस्त पावसाळी वातावरणात आम्ही घेत आहोत. तर यासोबत आता माझे मित्र, माझे यार गणेश, विकी, संतोष आणि मी मस्तपैकी आता हैदराबाद हायवेवर आहोत. आणि आमचे आता आगेकूच होत आहे. वर्षानुवर्ष पिस्त्यांमध्ये राहून माशाला जेवढं म्हणजे एकदम मोकळीपणा वाटत नाही आणि सागरात सोडल्यानंतर जेवढा आनंद होतो त्यापेक्षा आनंद आज मला झाला, कारण की लॉकडाऊन नंतर पहिला प्रवास आम्ही करत आहोत आणि तेही हैदराबाद रोडवरती नळदुर्गला जाण्यासाठी. त्यामुळे आज खूप एन्जॉय करणार आहे आणि कडक भाकऱ्यांनी चटणी पण घेणार. तुला काय म्हणायचं संतोष? मन मोकळ्या उपणार, मन मोकळ्या आशा आमच्या संतोष संती साहेबांनी सांगितलेलं आहे. तर आगे कुठ करूयात मोहिमेकडे आपल्या. खरं तर नळदुर्ग हे असं एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी प्रत्येक जो निसर्गवेडा व्यक्ती आहे अशा व्यक्तीने जायलाच हवं असं एक ती जागा आहे. आणि त्या ठिकाणी आता आम्ही अशा या पावसाळी वातावरणात जात आहोत. एकदम आनंददायक, एकदम रोमांचक, अंगावर काटा आणणारं असं हे वातावरण आहे. आणि अशा वातावरणात आम्ही जात आहोत याचा एक प्रमोच्चारण आम्हाला होत आहे सध्या. कधी कधी आपण वेळ काढलो तर अशा गोष्टी जुळ येतात. एक निराळा आणि एक हवा हवाचा आनंद आपल्या पदरात पडतो. तर या पुढील सूत्र मी माझे मित्र गणेश यांच्याकडे सोपवतो. तर एकंदरीत असे क्षण जुळवून येण्यासाठी सुद्धा आहे ना मित्रांची साथ गरजेची आहे. हा जाऊयात, एका विचारेची जर चार लोक जमली तर काहीही शक्य आहे. आनंदाचा जो क्षण आपल्याला हवा हवा असं वाटतो ते एक विचाराच्या माणसं जमल्यावर आपण तो बघू शकतो. त्याशिवाय शक्य नाही. जर सोलो ट्रॅव्हलिंग तुम्हाला आवडत असेल तर सोलो ट्रॅव्हलिंगमध्ये मित्रांची कमतरता तुम्हाला नक्की भासेल. आता यामध्ये दुसरी गोष्ट अशी की आता हे जे ह्यांनी सोलो ट्रॅव्हलिंग जी म्हणला त्या प्रकारे आपण ही जी ट्रीप केलेली आहे, आपण ही ट्रीप कोणतंही असं म्हणजे आधी प्लॅनिंग आधी नव्हती, अनप्लॅन्ड एक प्रकारे ही एक अनप्लॅन्ड ट्रीपच म्हणावी लागेल. त्या दृष्टिकोनातून हा एक उत्तम ही एक उत्तम जागा गणेशने निवडली आहे त्यासाठी. आणि हे ही जागा जी आहे ती चार वर्षापासून आमच्या सर्वांची आवडीची जागा आहे. गेले चार वर्ष झालं आम्ही जवळजवळ 15 ऑगस्ट असतो किंवा 26 जानेवारी असतो किंवा कोणाचा बड्डे असो यावेळी या ठिकाणी येऊनच साजरा करतो किंवा या जागेला आम्ही भेट देतोच. कामातून कधी मोकळा वेळ मिळाला अथवा सवड मिळाली की हमखास हे स्पॉट जे आहे ते ठरलेच आहे आमचं. बहुतेक काहीतरी रंजक अशी गोष्ट टार्झनला भेटलेली आहे. हा किडे किडे यांना पाहून काय आठवते किंवा काय विचार येतात? माझ्या तर डोक्यात एकच विचार येतो, तो म्हणजे या कोविडच्या काळामध्ये आपण एकमेकांपासून अंतर ठेवून राहतोय, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतोय, पण हे तर एकमेकाच्या अंगावरून प्रवास करतायत. खूप आश्चर्याची गोष्ट आहे. निसर्गाने आपल्याला किती काही काही दिलं आणि आपण त्याला वापरतो कसं हे महत्त्वाचं आहे. अशाच अनेक गोष्टी आपल्याला निसर्ग दाखवत असतो, त्यातून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकण्यासारख्या असतात.
आणि एकदम अशा भयानक रूट मधन चाललेलो आहोत, वाट नाही काय नाही, वाट काढत काढत वाट सरू निघाली चार, स्वतःच्या आवडत्या जागेवर जाण्यासाठी धडपड. आयुष्यातले चार आनंदा क्षण तुम्हाला जर अनुभवत असतील तर अशा काही घातक सवय पण तुम्हाला अंगी तुम्हाला जावं लागेल. आणि झाडा झुडपातून जात असताना चिखल धोंडे साप खास खळगे याचा विचार न करता जो आपल्या आयुष्यात अन्न ढकलू नको आपली पावलं ढकलू नको इथं घडलं येते आणि आम्ही यश मिळवलेलं आहे. आम्ही आमच्या योग्य स्थळी पोहोचलेलो आहोत. अगदी प्रयत्नांची पराकाष्ठ करत यश ज्याला म्हणते त्या यशाला आम्ही आता गवसणी घातलेली आहे. वातावरण काय आहे इकडचं, हा नळदुर्गचा डॅम अर्थ फ्लो डॅम आहे आणि बाकी परिसर तुम्ही बघू शकताय, चार डेअर डेव्हल्स आणि बाकीचे सर्व जे घरात बसलेले आहेत त्यांना एक वेगळी उपमा तुम्ही देऊ शकताय. चला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन संतोष संती यांना काय वाटत आहे ते विचारून घेऊयात आपण. संतोष अण्णा संती तुम्हाला काय वाटतंय, या इकडे जरा निसर्गाशी एकरूप होऊया आपण आज. तिथं बसलाय संतू संती. आयुष्याला वाहत ठेवणं गरजेचं आहे पाण्याप्रमाणे. जर तुम्ही वाहत नसाल तर तुमच्या पण विचारांना डोक्याला शरीराला एक प्रकारची बुरशी लागते, त्या टप्प्यामध्ये शेवाळ सातत असतात. याला म्हणतात निसर्गाची किमया. थांबतो निसर्ग. खरं तर लॉकडाऊनमध्ये अख्खा जग घरामध्ये बसून कोंडलेला असताना आमच्यासारखे चार अवली मित्र एकत्र जमतात आणि मग कधी जर आम्हाला असं या निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याची संधी साधून होते आणि त्याचा पुरेपूर फायदा घेत आम्ही अशा ठिकाणी आवर्जून येत असतो. त्यापैकीच हा एक आपला नळदुर्गचा हे निसर्गरम्य असं ठिकाण आहे. तर या ठिकाणी तुम्ही नक्कीच भेट द्याल अशी आम्ही अपेक्षा करतो. जर तुम्हाला गाईड पाहिजे असेल तर आमच्या चौघांपैकी कोणाचीही निवड करू शकताय. काय असेल ते चार्जेस आम्ही लावू. सध्या तुम्ही सोशल डिस्टन्सिंगचा विचार करत असाल पण यावेळेस आम्हाला असं वाटत नाही की कोरोना सारखं संकट येऊनही गेलेलं आहे. त्यास आम्ही पाडून आम्ही आमच्या ट्रीपला रवाना झालेलो होतो सकाळी किती वाजता, 12 वाजता म्हणजे दुपारी 12 वाजता आणि आमच्या स्पॉटवर पोहोचून आम्ही तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करत आहोत. चला तुम्ही राहुल कोकणेला ऑब्झर्व करू शकता. अशा जंगलात आपण ट्रीप काढल्यावर सुद्धा कॉल येणे म्हणजे ससा आणि कासवाच्या शर्यतीत सशाच्या पाठीवर पाल पडल्यानंतर आबाळ पडल्यासारखं जसं जाणवते ती धास्ती त्या मनाची स्थिती अशी कॉल आल्यावर होते. ऐकता का पाण्याचा कॉल हा कळकळाट पाण्यात हा पाण्याचा कळकळाट काय म्हणतो त्याला काय म्हणते ते तुम्ही निर्णय घ्यावा त्याचा तुम्ही काय पण म्हणा. प्रसन्नत भांग घालून सुद्धा प्रसन्नता वाढवत आहे. कृपया संतोष संतींना हे निवेदन आहे की आमचा मोबाईल सांभाळा नाहीतर आमचे 12 वाजता आमच्या मोबाईलचे धडे लागतील. निसर्गाचा प्रमोद ज्याला देणगी म्हणू आपण आता हे एक छोटासा धबधबा या ठिकाणी आहे. तर दर्शन तुम्हाला आमचे संतोष संती आता या अरे तर आम्ही चेक करू इच्छितो की आमचा व्हिडिओ सुरू आहे की नाहीतर आमच्या मनातून अपशब्द बाहेर पडतो. सुरू आहे
आपण शेवटाकडे आलेलो आहोत. आपला जो धबधब्याचा पॉइंट होता तो कम्प्लीट केलाय आपण. नळदुर्ग मध्ये आहोत, किल्ला बंद आहे लॉकडाऊन मुळे. अजून कोरोनाची परिस्थिती सुधारलेली नाहीये वाटतं, आणि त्याचमुळे मंदिर सुद्धा बंद आहे. त्यामुळे या राम मंदिरामध्ये आपल्याला जाता येत नाही, पण राम मंदिराच्या वर असलेलं जे शिखर आहे छोटस डोम लाईक स्ट्रक्चर आहे, त्या स्ट्रक्चरवर बसलोय आम्ही टेकडीवर आणि शेवट करतोय. नक्कीच इथला परिसर तुम्ही पाहू शकताय, एक प्रकारची हिरवे गालीचे तुम्ही बघू शकताय. त्या ठिकाणी पूर्ण डोंगरावर आपल्याला एक हिरवी शाल कुणीतरी पांघरून गेलंय की काय असा भास होतो. एवढं सुंदर आणि निसर्गरम्य परिसर आपण सोलापूरच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या नळदुर्ग या भागामध्ये येऊन घेऊ शकताय. तर आताच तुम्ही ऐकू शकताय मोराचे सुद्धा आवाज येत आहेत. इकोलॉजी सिंगल पॉइंट म्हणता येईल, तिथे एकही प्रकारचा तुम्हाला प्लास्टिकचा कचरा तुम्हाला बघायला भेटणार नाही. म्हणजे पर्यावरण पूरक भाग ज्याला म्हणतो आपण, निसर्गाचं जे सानिध्य असतंय ते सानिध्य इथं तुम्हाला सोलापूरच्या हाकेच्या अंतरावर बघायला भेटेल. नक्कीच तुम्ही इकडे या, भेट द्या, आणि हा जो अनुभव आम्ही घेतलाय तो तुम्हीही घेऊन बघा. हे प्रभू श्री रामचंद्राचं मंदिर आहे आणि आम्हाला ही सुवर्ण संधी मिळालेली आहे आज जाण्यासाठी. रामचंद्र आले हा जो नकाश आहे तो श्रीरामाने जेव्हा जेव्हा वनवासात होते त्यावेळेला रामाने कुठे कुठे प्रवास केलाय त्याचा तो नकाश आहे. पूर्ण भारतभर ते फिरले होते, त्यानंतर ना श्रीलंकेला गेले, म्हणजे लंकेकडे त्यांचं प्रस्थान जे झालं. हा पूर्ण मार्गक्रमण जो आहे तो या नकाशात दिसतोय आपल्याला, म्हणजे अयोध्येपासून त्यांचा प्रवास या मार्गे असा झाला आणि शेवटी श्रीलंका.